वापिस एक बार इधर इधर मुंडी करके नहीं नहीं आवाज आती तुम्हारी अभी की आवाज आ रही जामा मस्जिद चा जॉइंट सेक्रेटरी श्री शेख शफीक जैनुद्दीन नेहरू नगर ईद उल फितर हा सण सर्व माणुसकीसाठी जे माणूस आहेत जे व्यक्ती आहेत त्या सर्व व्यक्तींसाठी एक आनंदाचा क्षण आहे की पूर्ण महिना इस्लाम धर्मामध्ये रमजानचा पवित्र महिना मानला गेलेला आहे. त्या पवित्र महिन्यामध्ये पूर्ण महिना मुस्लिम बांधव हे कडक उपास ठेवतात. फक्त बांधवच नसून त्यामध्ये बालपासून वृद्ध जवान नवजवान तरुण सर्व काही या लोकांनी उपास ठेवतात आणि उपास ठेवून महिना संपल्यानंतर ईद उल फितर ह्या दिवशी पूर्ण एक महिन्याची उपास संपल्यानंतर ईद उल फितरच्या दिवशी नमाजाचं पठण करून या आपल्या धार्मिक सलोख्यासाठी आपल्या एकमेकाच्या सुखदुःखासाठी आणि एकमेकाच्या आशीर्वादासाठी स्पेशल नमाजाचं पठण करून हे अल्लाजवळ आपल्या भगवानजवळ प्रार्थना करतात की या देवा या सृष्टीवर कृपा कर, या सृष्टीत राहणाऱ्या सगळ्या जीव जंतूवर कृपा कर, या सृष्टीत राहणाऱ्या मानवजातीला खास करून हा संदेश द्यायचा असतो की आम्ही धर्म हा वेगळा आहे परंतु माणुसकी सर्वप्रथम आहे. मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सर्वप्रथम जर या पृथ्वी तलावर जर कुठला उपदेश दिला असेल तर तो सर्वप्रथम माणुसकी हा धर्म दिलेला आहे. माणुसकीच्या धर्माचं पालन करू आणि आम्ही एकमेकाबद्दल असंच सहकार्याने भाऊ बंधुभावाने वागू आणि वागत आलेलो आहोत. हा संदेश आम्ही या ईद उल फितरच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरवासियांना आम्ही देऊ इच्छितो. सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आम्ही यंग बॉईज मुस्लिम यंग बॉईज युथ कमिटीतर्फे आम्ही सांगू इच्छितो की जे आता आम्ही एक महिना 30 दिवस उपास ठेवू उपास करून आम्ही जे प्रार्थना केली हे फक्त मुस्लिम बांधवांसाठी नाही सगळ्यांसाठी आहे. एक आम्ही प्रार्थना अशी पण अशी असते की हिंदू मुस्लिम सगळेजण एकत्र यावं आणि हे सण सगळ्यांनी एकत्र साजरा करावा हे असा एक संदेश आमच्याकडून आम्ही तुम्हाला सांगतो. दुसरी गोष्ट आहे की आता जे पण आहेत आता जे कंडिशन जे चालू हालात आहेत इंडियामध्ये त्याच्यामध्ये एकत्र राहून आम्ही सगळे सण साजरे करू. सगळेजण दिवाळी असो गणपती उत्सव असो किंवा ईद असो सगळेजण हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन हा सण साजरा केला पाहिजे आणि ह्याच्यापुढे आम्ही पण आणि करत आलो आणि ह्याच्यापुढे आम्ही पण करणार साजरा करणार कुठलं पण असं अशी शुभेच्छा आम्ही सगळ्यांना देतो.